दुसरी एक महत्वाची गोष्ट की सीईटीच्या एक्झाम ज्या आपल्याला घ्यायच्या होत्या त्या सीईटीच्या एक्झाम ह्या घेणं आवश्यक आहे. युजीसी म्हणजे बारावी पास झाल्यानंतर सीईटीच्या ज्या एक्झाम घ्यायच्या आहेत त्याचं वेळापत्रक सध्या आम्ही जाहीर केलेलं आहे, परंतु अशीच परिस्थिती आणि अशीच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगडीत काही जर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही नक्की भविष्याच्या काळामध्ये घेऊ. पण सध्या तरी जुलै महिन्याच्या 4 तारखेला 7 तारखेला 8 9 10 13 14 28 29 30 आणि 31 या तारखांना युजीसीच्या 12वी नंतरच्या या सीईटी एक्झाम महाराष्ट्र शासनाने घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यामधनं जे विद्यार्थी होतील त्यांची परीक्षा मिस होऊ नये यासाठी 3 तारखेला 4 तारखेला आणि 5 तारखेला पुन्हा एक्झाम घ्यायचा निर्णय हा आमच्या विभागाने घेतलाय. एकूण 4,13,284 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. ऍडिशनल नोंदणी जी झाली ती संख्या धरून 5,24,907 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. परंतु ही परीक्षा देत असताना जर विद्यार्थी शिल्लक राहिले तर त्या विद्यार्थ्यांचा देखील विचार सीईटीच्या एक्झाम मध्ये डिपार्टमेंट नक्की करणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याच्या स्तरावर होणारी सीईटीची एक्झाम ही आता तालुक्याच्या स्तरावर घेतली जाईल. तालुक्याच्या स्तरावर घेत असताना देखील सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम हे तंतोतंत पाळले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दुसऱ्या जिल्ह्याची निवड केली होती, दुसऱ्या शहराची निवड केली होती, तिथे त्यांनी क्लासेस लावलेले होते, परंतु लॉकडाऊनमुळे आज ते आपल्या घरी आहे, अशा विद्यार्थ्यांना सेंटर बदलायची मुभा देखील आमच्याकडनं देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ती देखील चिंता विद्यार्थ्यांनी करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना जर केंद्रापर्यंत जाता येणार नसेल तर त्यांना नेण्याची व्यवस्था देखील आम्ही डिपार्टमेंट थ्रू करणार आहोत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया देखील आम्ही चालू केलेली आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे असेल किंवा आपल्या काही अडचणीमुळे असेल जर आपल्या वेबसाईट किंवा आपल्या लिंक या डिस्टर्ब झाल्या असतील तर त्या देखील लिंक पुन्हा एकदा सुरू करण्यात येतील. पण शेवटी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उर्वरित राहिलेल्या ज्या सीईटीच्या एक्झाम आहेत त्या पीजी नंतरच्या असतील त्यांच्या देखील काही दिवसात आम्ही तारखा जाहीर करू. पण शेवटी मला एक सांगायचं की हे सगळं करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव आणि या एक्झाम मुळे देखील काही अडचणी जर निर्माण होणार असतील तर त्याचा देखील नियोग घेतला जाईल. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कुठचेही आरोग्याचं संकट येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन जे कटिबद्ध आहे त्याच पद्धतीनं आम्ही कामकाज करू. शेवटचा मुद्दा मला विद्यार्थ्यांना एवढा सांगितला पाहिजे की ज्यांच्या ज्यांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या एक्झाम बद्दलच भूमिका महाराष्ट्र शासनाची आम्ही पोहोचवलेली आहे युजीसी पर्यंत. उद्या त्याच्या संदर्भामध्ये एक प्रमुख बैठक होईल उद्या किंवा परवा आणि त्याच्यानंतर ठोस निर्णय जो आहे फायनल डिसिजन जो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे तो निर्णय जाहीर करण्यात येईल. परंतु पूर्वीच्या एक्झाम रद्द झालेल्या विद्यार्थ्यांची शंका होती त्यांनी जी परीक्षा फी भरलेली आहे त्या परीक्षा फीचं काय करायचं त्या विषयामध्ये देखील चर्चा सुरू आहे. ही परीक्षेची फी पुढच्या टर्मसाठी वापरता येईल का किंवा तशी वापरता जर आली नाही तर परत देता येईल का अशा पद्धतीची चर्चा देखील आम्ही करतोय. आणि त्याच्यातनं देखील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा मानस हा माझ्या डिपार्टमेंटचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना एकच गोष्ट मला सांगायची आहे की महाविकास आघाडीचं सरकार त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आमचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असतील की आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल हे विचार करत असताना जनतेच्या हिताचं विद्यार्थ्यांच्या हिताचं विद्यार्थ्यांना कुठेही शारीरिकदृष्ट्या अपायकारक कुठची भूमिका होईल अशी भूमिका ही महाराष्ट्र शासनाकडून घेतली जाणार नाही याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं युजीसीकडे या अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा देखील रद्द कराव्यात आणि ग्रेड्युएशनवर पदविका ही बहाल करावी अशा पद्धतीची भूमिका
युजीसीकडे मांडलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा मंत्री म्हणून मी स्वतः करेन हाच विश्वास हाच शब्द मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.